विद्यार्थी मित्रांनो सुप्रिय नमस्कार। ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वत्र मी आपण सर्वांचे स्वागत करतो। तर लक्षात घ्या, डी एम आर एक्झाम याचं विद्यार्थी मित्रांनो एक्झाम डेट आले आहे। आणि जर आपण जो सिलेबस जर बघितला तर मराठी व्याकरणामध्ये पुस्तके आणि लेखक यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारणार आहात। तर त्यामुळे आपण पुस्तक आणि लेखक जे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत ना त्या आठवड्यामध्ये आपण कवर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण पुस्तक आहेत श्यामची आई, हे जे पुस्तक आहे ते साने गुरुजींनी लिहिलेलं आहे। त्यानंतर स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर गीताई हे जे पुस्तक आहे ते विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर देणाऱ्याचे हात हजारो हे मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेलं आहे। डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर एल्गार हे श्रीना पेंडसे यांनी लिहिलेलं आहे। गुज गोष्टी नासी फडके, त्यानंतर ययाती वी स खांडेकर हा जो प्रश्न आहे ना तर तो खूप साऱ्या एक्झाममध्ये विचारलेला आहे। तर ययाती या कादंबरीचे लेखक कोण? त्यानंतर माझी जन्मठेप हे कोणी लिहिलं आहे? विदा सावरकर। त्यानंतर रायगडला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर। त्यानंतर मनू बाबा साने गुरुजी। सुदाम्याचे पोहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर। दौलत नासी फडके। त्यानंतर स्वामी रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर गीता रहस्य लोकमान्य टिळक। बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर। त्यानंतर गारंबीचा बापू श्रीना पेंडसे। मृत्युंजय शिवाजी सावंत। त्यानंतर पक्षी जीवन रवींद्र भावसागर आणि पडघवली गोनी दांडेकर। त्यानंतर ग्रंथ आणि लेखक बघूयात। ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे तो संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे। त्यानंतर महाभारत व्यासमुनी, मेघदूत कालिदास, दासबोध संत रामदास, रामायण वाल्मिकी, शाकुंतल कालिदास, रघुवंश कालिदास, अभंग गाथा संत तुकारामांनी लिहिलेली आहे। त्यानंतर भागवत हे संत एकनाथांनी लिहिलेलं आहे। गवळणी संत एकनाथ, व्याकरण पाणिनी, मृच्छकटिक शुद्रुक, भारुडे संत एकनाथांचे आहेत। अर्थशास्त्र कौटिल्यांचं आहे। मुद्रा राक्षस विशाखादत्त, गीता व्यासमुनीने लिहिली आहे। त्यानंतर नाटके आणि नाटककार बघा, नटसम्राट विवा शिरवाडकर। त्यानंतर भाववंदन राम गणेश गडकरी, गीता स्वयंवर विष्णुदास भावे, टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर। त्यानंतर एकच प्याला राम गणेश गडकरी, प्रेम संन्यास राम गणेश गडकरी, शारदा गोविंद बल्लाळ देवल, साष्टांग नमस्कार प्र के अत्रे। त्यानंतर काव्यग्रंथ आणि कवी बघा, ज्ञानेश्वरी आपण बघितलं आहेत ज्ञानेश्वर, दैमंती स्वयंवराख्यन रघुनाथ पंडित, त्यानंतर दासबोध रामदास, केकावली मोरोपंत, अग्निपरीक्षा आचार्य तुलसी, उत्तर रामचरितम भवभूती। तसंच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक्झामला खूप कमी कालावधी बाकी आहे। आपल्याला एक्झामसाठी महत्त्वपूर्ण नॉन टेक्निकल मटेरियल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याकडे 50 सराव प्रश्नपत्रिका आहेत, 52 ऑनलाईन टेस्ट आहेत, आयटीआय परीक्षेत पाठीमागे विचारलेले प्रश्न आहेत, 5 फुल लेंथ टेस्ट आहेत, त्यानंतर चालू घडामोडींवर प्रश्न आहेत। एकूण जर प्रश्न बघितले तर 9000 प्लस प्रश्न तुम्हाला या PDF स्वरूपात भेटेल। खरेदी करण्यासाठी तुम्ही मला 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा। लक्षात घ्या, व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला कमी फीमध्ये सर्व मटेरियल विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून दिले जाईल। त्यानंतर पुढे जाऊयात, अभंग गाथा तुकाराम, रुक्मिणी स्वयंवर एकनाथ, मनाचे श्लोक रामदास, विशाखा विवा शिरवाडकर सुरसागर सुरदास, मालती माधव भवभूती। त्यानंतर लेखक कवी आणि त्यांची टोपणनावे बघा, चित्र खानोलकर आरती प्रभू, द्वारकानाथ माधव पितळे नाथ माधव, प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार, नारायण मुरलीधर गुप्ते बी, दादाभाई नवरोजी पितामह, विवा शिरवाडकर कुसुमाग्रज, बाळ गंगाधर टिळक बाळ किंवा लोकमान्य, यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी निसर्गकवी, राम गणेश गडकरी गोविंदाग्रज, गोपाळ गणेश आगरकर लोकहितवादी, कृष्णाजी केशव दामले केशवसूत आणि शंकर केशव कानेटकर गिरीश। तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण जेवढेही महत्त्वपूर्ण प्रश्न असेल ते कव्हर केले आहेत। आता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। टी सिरीजसाठी 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे। तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट त्याला देखील आपण फॉलो करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे।
थैंक यू।